नमस्कार नमस्कार. आज एक मेच्या मैदानानुसार आज पारंपरिक मैदान जे उसटण्याला होतो त्यामध्ये एक तुमची प्रेक्षणीय लढत आहे, त्याबद्दल काय म्हणाल? सर्वांना एक मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज हे एक मेला गेल्या वर्षी ह्याच अड्ड्यामध्ये उसटण्यामध्ये सर्वात भारी अशी गाडी पाहिलेली माझी घरची सुंदर आणि काशी, त्यावेळेससुद्धा एक नंबर शर्यत केली होती. तसंच आज याप्रमाणे आज योगी आणि काशी ही गाडी सुंदर फार छान अशी पळून त्यांनी एक विजय मिळवलेला आहे आज अशा अड्ड्यात. आणि कुठेतरी आपल्या काशीचा कमबॅकच बोलायला लागेल. काशीचा कमबॅक हा झालेलाच आहे, कारण का 1.5 ते 2 वर्ष बैलांनी आजारपणामध्ये काढल्याने बैल कुठेतरी दिसत नव्हता, तरी पण आम्ही त्याला मधल्या काळामध्ये पळवत होतो. पण आता तो पूर्णपणे ओके, आता तो पळण्याच्या स्थितीमध्ये तो आता असं बोलतो की मला जिथं ज्या अड्ड्यात जाईल त्या अड्ड्यात मी तुम्हाला असा नाराज करणार नाही, असं आम्हाला बैलाकडून अपेक्षा वाटते. नक्की. जसे तुम्ही 1 ते 2 वर्ष बोलले ना, तर त्या काळामध्ये पहिले तुम्ही तिथे वरती मैदानाला उतरला, त्यानंतर थोडी परत गॅप पडली, नंतर मग तुम्ही फेरे टाकले. वरती मैदानाला उतरवला जो फ्लॅटचा 1 BHK फ्लॅटचा जो मैदान होता, त्या मैदानामध्ये आपण गट पास झाल्यानंतर सेमीला मार खाल्ला. त्यानंतर बैलांनी जी लाळ असते खरतूक, ते खरतूक आजार बैलाला झाल्यामुळे त्याच्या 2 ते 2.5 महिने त्या खरतूकमध्येच गेले. आत्ता लेटेस्ट ते 2 महिन्यानंतर आज आहे त्याची दुसरी शर्यत आहे. आणि आपण मला तर वाटतं जेव्हा मागे मुलाखत घेतली ना तेव्हा फक्त फेरा टाकणार होते, त्यानंतर 2-3 फेरे आले वाटतं ना, 2 शर्यती झाल्या बैलाचे, फक्त 2 फेरे आणि आता 2 शर्यती झाल्यात. 2च फेरे टाकले, जास्त फेऱ्यांची गरज नाही त्याला, कारण का त्याला माहिती आहे की पळायचं आहे आपल्याला. एकदा जुकाड त्याच्या अंगावर ठेवल्यानंतर त्याला माहिती आहे आपल्याला पळणं आहे, बस त्याच्या हेच मनात आहे. आधी चांगली गाडी होती, माझे मित्र दीपेश शेठ पाटील दावडीचे, त्यांचा तुफान होता, आणि विपुल केने ही सुद्धा माझे मित्र आहेत, त्यांचा तो नंदे आचिसपाडाचा. तर ही दोन्ही बैलं अतिशय चांगली बैलं पळणारी आहेत, तर त्या गाडीला आपण आज पराभव करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नंद्याचं नाव निघून आलं ना, नंद्या हा जुना, मी तुम्हाला सांगतो त्या टायमाला माझा जो तेजा पळायचा, त्या तेजामध्ये मी एकदा विपुल शेठला फोन केलेला होता, त्याने एका शब्दावर मला तो बैल दिला होता नंद्या. नंद्या हा जुना काळ गाजवलेला बैल आहे आणि सर्वात छान असा स्पीड आहे त्याचा. आज काय असतो, माणसाचं जसं वय होतं तसं बैलाचं सुद्धा होतं, तर आज काही कालांतराने त्याचं वय झाल्यामुळे त्याने कुठेतरी हार मानली असेल आणि आपली बैलाच जितलेली. या योगीच्या पायऱ्याचं नियोजन कसा घडून आला? योगी हा माझ्या घरातला बैल आहे. बंटी कोंडिलकर असतील, पंढरी भोईर असतील, संदेश भोईर असतील, ही माझी घरातली माणसं आहेत. आणि बैलाला बैल न देता ते माणसाला बैल दिलेला आहे त्यांनी, कारण का दोन्ही आमची घरातलीच बैल आहेत. आणि चांगला असा स्पीड आहे गाडीला. आजची दुसरी शर्यत आहे, दोन्ही शर्यती आम्ही सगळ्या टॉपच्याच खेळलेलो आहे. अजून पहिले कासगावला, पहिले कासगावला खेळलो आणि आज आपल्या इथे खेळलो. चांगल्या दोन्ही गाड्या एक नंबरच्याच झाल्या, म्हणजे कारण का माझा असा अनुभव, मी लहानपणापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये, एवढ्या लवकर येऊन एवढ्या मोठ्या गाड्या मारणं हे कधीच कोणाला जमत नाही, कारण का माणूस शून्यापासून सुरुवात करतो. आम्ही डायरेक्ट पहिल्यापासूनच डायरेक्ट सुरुवात केली आले. आज ना कुठेतरी उसटण्याच्या मैदानामध्ये एक जॅकी वेगळा होता, थोडा सांगा वाटतं. जॅकी माझा हेच होता, काळू ड्रायव्हरच होता. जॅकी कोण नाही बसवत, मी काळू ड्रायव्हर बसवतो, हक्काचा ड्रायव्हर आहे. आणि सर्वात भारी म्हणजे कोणाचे 2 रुपये घेणार नाही आणि कधी कोणाला हे करणार नाही. आणि कधी तुम्हाला सांगतो आजपर्यंत तो म्हणजे असं हेच नाही, म्हणजे घरच्या गाडीसारखी तो गाडी हकलतो. एकदम घरातला माणूस आहे काळू ड्रायव्हर माझा, चांगली गाडी हकलतो. आणि माझ्या आमच्या नगरसेविका, माझ्या काकी शीतल प्रवीण राऊत नगरसेविका यांच्या वाढदिवसानिमित्त, महेश शेठ पाले बुद्रुक आणि माझे मित्र करण भोपी यांच्या तिघांच्या वाढदिवसानिमित्त शर्यत झालेली. आणि ना तुम्हाला कुठं परिवाराला ना एक राजकीय वारसा देखील लाभलेला आहे. हो, राजकीय वारसा लाभलेला आहे. आज आमच्या काकींचा वाढदिवस आहे ज्या नगरसेविका आहेत, आज त्यांनाही सुद्धा वाटलेलं की आज आपली शर्यत जितणारच आहे, कारण का ते बोललेलं की माझं जितल्यानंतर माझा वाढदिवसाचा बॅनर टाका, कारण का राऊत घराण्याला बैलगाडा क्षेत्राचा खूप नाद आहे. आमच्या घरामध्ये सर्व लहान मुलांपासून आमच्या लेडीज लोकांपासून सर्वांना आमच्या घरामध्ये नाद आहे. अजून एक चर्चेचा विषय ना, 1 तारखेच्या अगोदर ना एक चर्चेचा विषय असा होता का लखन, लखन 100% लखन आला असता, पण काय लखनवाल्यांचं 3 तारखेनंतर लखन आपल्याकडे येईल आज, कारण त्यांच्या घरात काही प्रोग्राम होता त्याच्यामुळे लखन आला नाही. आता लखनची जागा माझा काशी भरून काढतोच आहे ना, तेवढा स्पीड आहे. आज आतून बोलला तर लखनही सुद्धा आतूनच पळतो, आतल्या एवढाच काशी एवढाच त्याला स्पीड आहे. काशी हा काशीच आहे, कारण का तुम्हाला सांगितलंय मागच्या राऊत कुटुंबाचे 2 सदस्य आहेत काशी आणि सुंदर, हे दोन्ही माझी हृदयातली बैल आहेत आणि ते माझी कधीच कमी कुठं वाचून देत नाही.
नेहमी आमच्या कधी पण आम्हाला ते कधी पण असं ताईट ताट मानाने चालवायला लावतो, म्हणजे कधी असं आम्हाला कमीपणा दाखवून देत ना अड्ड्यात आल्यावर. आणि आमची दोन्ही बैल जिद्दीची आहेत, सुंदरी सुद्धा माझा जिद्दीचा आहे, तो आता तो त्यालाही सुद्धा पुढच्या अड्ड्यामध्ये तोही तुम्हाला दिसेल. दादा तुझा लाडकीचा बैल बनला ना तर सुंदर आहे मला. माझी लाडकी तर दोन्ही बैल माझीच आहेत, कारण कसं आहे दोन्ही बैल आपलीच आहेत, सुंदर झाला काशी झाला, दोन्ही बैल माझे आहेत, दोन्ही जिवाळ्याची माझी बैल आहेत, एकाच्यावर एक वरचढ आहेत ते दोघं. हां, तू पळाला जास्त तर मी पण जास्त पळीन, त्यांचा असं आहे बैलांमध्ये दोघांमध्ये. घरची गाडी आपली सर्वात फार छान अशी पळते, पण काय आता बैलाला त्या जास्त दुखणं आहे सुंदरला, त्याच्यामुळे तो निघाला नाही. त्याच्या पुढच्या आठ्यामध्ये काढू त्याला आपण. आता त्याची तब्येत कशी आहे? आता त्याची तब्येत फार अशी चांगली आहे, बैलाला आता कमीत कमी 90% बैल क्लिअर आहे, 10% एक दोन तीन फेऱ्यामध्ये बैल क्लिअर होऊन जाईल. आणखी ना एक मैदानाचा प्रश्न विचारा झाला, तर नियोजन कसं होतं? मैदानाचं नियोजन बोललो तर माझं एकच सांगणं की मगाशी मला असं मनापासून असं वाटत होतं की मैदान वर स्टेजवर जावा आणि माईक हातात घ्यावा, कारण प्रत्येक आड्ड्यावाल्याला सांगावा, कारण का निर्दोष शेड असतील आणि सर्व आमची टीम उसाटण्याची ही टीम एकदम प्रवीण शेड असतील, हे सर्वजण एकदम चांगलं नियोजन करतात मैदानाच्या बाबतीत. जर बोलायला गेलं तर आज तुम्ही बघतायत बरेच जण जे टोल आहे, टोल सिस्टीम ही आपल्या बोनिवलीवाल्यांनी केल्यानंतर उसटण्यावाल्यांनी चालू केली, पण तुम्हाला सांगतो फार अशी छान सिस्टीम आहे टोलची, टोलमुळं खाली गर्दी होत नाही. आज माझी गाडी गेल्यानंतर अर्धा तासामध्ये माझी गाडी परत आली, आणि त्यांचा सर्वांनी आदर्श घ्या उसटण्यावाल्यांचा, कारण का प्रत्येक जण काय करतो टोल ना लावतो, सर्व गाड्या खाली गेल्यानंतर ते सगळे जाम होतात गाड्या, मग एक गाडी तर एकाची असते लांब तर एक गाडी जवळ असते, त्याच्यामुळे ते वादविवाद निर्माण होतात. सर्वांनी टोल सिस्टीम चालू करा, एकही गाडी राहणार नाही अंधारामध्ये, सर्व गाड्या उजेडामध्ये होतील. दादा एक अजून एक थोडा वैयक्तिक प्रश्न विचारा झाला, तर एक तुमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये असलेले एक मित्र खास. माझे मित्र सर्वच आहेत, मिलिंद शेठ पाटील झाले, किरण म्हात्रे झाला, जय शेठ पाटील झाला, भोला शेठ भंडारली झाला, श्री शेठ झाला, अजून आमचे जितेश शेठ कालन झाले, अजून बरेचसा आमचा मोठा परिवार आहे. माझे काका अर्चन डबरे हे माझे पप्पांचे खूप जुने असे मित्र आहेत, ते सुद्धा आमच्या घरातले आहेत. सर्व आमचा कुटुंबच आहे, मित्र परिवार हा आपला कुटुंब असतो, खांद्याला खांदा राऊत कुटुंबाच्या लावून आजपर्यंत ते आपल्या बरोबर आहेत. पप्पा गेल्यानंतर आज त्यांच्या मुलाबरोबर ते आहेत, याच्या पुढे आपल्याला मोठा आनंद कुठला आहे? मी पण मागे कार्यक्रमाला तुम्हाला बघितलंय, खरा मित्र तो. हा मित्र मला खूप म्हणजे मान देतात, सन्मान देतात, कारण का मी सुद्धा त्यांची तसं वागतो, कारण का दोस्ती ही स्वार्थासाठी करायची नसते, निस्वार्थ दोस्ती करा, सर्वांची दोस्ती तुमची चांगली राहील. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद.